नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओमध्ये सोमवारी म्हणजे 10 मे रोजी बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीचे मुवमेंट होऊ शकते, अपसाईडला, डाऊन साईडला, कॉल आणि पुटमध्ये कुठं आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकते याची चर्चा जी आहे ती काय करणार आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का मी इथून पुढे डेली बेसिसवर तुम्हाला बँक निफ्टीचं डेली अनालिसिस शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून एक ॲडिशन जे आहे ते मी काय करतोय उद्यापासून करतोय, ते म्हणजे दररोजच्या दररोज तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगचे स्टॉक कॅश मधले कॉल असतील, त्याचबरोबर पोझिशनल कॉल जे आहेत ते स्विंग ट्रेडिंगसाठी असतील, किंवा साधारणतः 2-3-4 महिन्याच्या टाइम फ्रेम व्ह्यू साठी जे कॉल आहेत ते पण काय करणार आहे, तुम्हाला डेली 1-2-3 कॉल टाकत राहणार आहे. त्याच्यामध्ये देखील एक जबरदस्त पैसा जो आहे तुमचा काय होऊ शकतो त्या ठिकाणी बनू शकतो हे पहिल्यांदा विचारात घ्या. त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनलला काय करा, पहिल्यांदा सबस्क्राईब करा, तुम्हाला त्याचा डेफिनेटली बेनिफिट जो आहे तो काय होईल त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर माझी अजून एक आपण सर्वांना विनंती आहे की मित्रांनो, सध्याची परिस्थिती जर बघितली तर सध्याची परिस्थिती थोडी बिकट आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सध्याची परिस्थिती काय खूप बिकट आहे आणि सध्या COVID-19 चे लसीकरण कार्यक्रम जो आहे तो आपल्याकडे सुरू आहे. तुम्ही कोविनच्या वेबसाईटला जाऊन लसीकरणाला नाव नोंदवा, ते सध्या गरजेचं आहे. तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये तो लसीकरण वगैरे सुरू आहे आणि सध्या आपल्या नातेवाईकांची काळजी जी आहे ती काय करा त्या ठिकाणी घ्या. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर तुम्हाला जर आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायचं असेल, जिथे मी तुम्हाला दररोज काय करणार आहे, बँक कनेक्टेचे 3-4 कॉल असतील, त्याचबरोबर बँक निफ्टीचा ओपन इंटरेस्ट असेल, सपोर्ट असेल, रेझिस्टन्स असेल आणि महत्वाचे अपडेट जे आहे ते काय करतोय मी टेलिग्रामला शेअर करतोय, ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळतील. त्यासाठी फक्त तुम्हाला झिरोदा किंवा अपस्टॉक मध्ये जे आहे ते काय करायचं आहे, डिमॅट अकाउंट ओपन करायचं आणि ते डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मला सांगा, मी तुम्हाला काय करेल माझ्या टेलिग्राम चॅनेलला त्या ठिकाणी ऍड करेल, म्हणजे तुम्हाला त्या डेली ह्या सगळ्या सर्व्हिसेस जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी भेटेल. चला तर आपण सुरू करूया डायरेक्ट, जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही. मित्रांनो, विशेषतः जर बघितलं तुम्ही बँक निफ्टीचं डेली कॅन्डलवर जर बिहेव्हिअर बघितलं तर तुम्हाला तिथे काही बाबी ज्या आहेत त्या काय होतील त्या ठिकाणी क्लिअरली दिसतील हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण त्या पाठीमागच्या आठवड्याचा जर बँक निफ्टीचं अनालिसिस केलं, स्टडी केलं, तर पाठीमागच्या 5 दिवसापासून बँक निफ्टीचा जो ट्रेंड सुरू आहे तो ट्रेंड हा अप आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जरी बऱ्याच ठिकाणी कॅन्डल जरी त्या ठिकाणी रेड झाले असतील 3 कॅन्डल, तरी देखील मार्केट जे आहे ते एका डायरेक्शन काय करायलंय, अप ट्रेंडला चाललंय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचं काय म्हणतात का, मार्केटमध्ये हा पॅनिक क्रिएट होऊन देखील पाठीमागच्या 3 दिवसामध्ये, म्हणजे साधारणतः जर बघितलं तर मेच्या पहिल्या 3 दिवसामध्ये मार्केटनं जो 32,000 ची जी लेवल आहे, जो ऑप्शनचा बेस आहे, हा ऑप्शनचा बेस जो आहे तो काय केला त्या ठिकाणी वॉलेट केलेला नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तिथं स्ट्रॉंग सपोर्ट अजून देखील होल्ड करतोय हे पहिल्यांदा समजून घ्या. दुसरं, निफ्टी आणि बँक निफ्टीचं जर बिहेव्हिअर बघितलं तर त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट आहे, निफ्टी पाठीमागच्या 3 दिवसापासून ग्रीन मध्ये ऑलमोस्ट क्लोज आहे. कारण तुम्ही निफ्टीचा जर डेली कॅन्डलवर चार्ट बघितला तर पाठीमागच्या 3 दिवसामध्ये निफ्टी हा ग्रीन कॅन्डल मध्ये काय झालाय, क्लोज झालाय आणि गॅप ऑफ ओपन होऊन जाईल. बँक निफ्टी देखील मित्रांनो पाठीमागच्या 3 दिवसापासून गॅप ऑफ ओपन होतोय, परंतु हायर साईडला काय करायला लागले त्या ठिकाणी मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जे आहे ते काय झालं, जनरेट व्हायला लागले हे पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा आपला ट्रेड कुठं बनतो, कशा पद्धतीचा बनतोय ते काय करतो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आणि त्यानुसार तुम्ही काय करा त्या ठिकाणी तुमचा ट्रेड जो आहे तो. आता सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, तर बघा बँक निफ्टी जो आहे तो बँक निफ्टीमध्ये खूप मोठा ड्यू पेंडिंग आहे. म्हणजे बँक निफ्टी जो आहे तो येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये किमान तुम्हाला 1,000 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते अपसाईडला किंवा डाऊन साईडला देणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीचे ऑप्शन चेन मध्ये काही चेंज देखील काय झाले त्या ठिकाणी झालेले आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं काय ते मी सांगतो मित्रांनो तुम्हाला, मार्केटसाठी काही लेवल जे आहेत त्या खूप महत्वाचे. आता बँक निफ्टीचं जर आजचं क्लोजिंग बघितलं, म्हणजे लास्ट वर्किंग डेचं क्लोजिंग जे झाले, ते 32,904 बँक निफ्टी स्पॉटला काय झालाय, क्लोज झालाय. मग बँक निफ्टी जर या ठिकाणी मित्रांनो क्लोज झाला असेल तर तुम्हाला जो ट्रेड घ्यायचा आहे अपसाईडला किंवा डाऊन साईडला, हा नेमका कुठल्या लेवलला ट्रेड घ्यायचा आहे हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मी पहिल्यांदा काय करतो तुम्हाला अपसाईडच्या मुवमेंट बद्दल काय करतो सांगतो. म्हणजे अपसाईडला जर मार्केटमध्ये समजा मंडेला मुवमेंट आली तर ती मुवमेंट कुठे जनरेट होते आणि कशा पद्धतीने जनरेट होऊ शकते पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, तर 33,000 आज देखील खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो त्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे कोण, कॉल सेलर जो आहे तो त्या ठिकाणी आज उभा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. खूप मोठा कॉल रायटर आहे आणि त्याच वेळेला
समजा हा कॉल रायटर किती मोठा आहे काय करणार आहे आपल्याला माहित नाही सध्याला, पण समजा ह्या कॉल रायटरचा जर लॉस सुरू झाला मंडेला तर बँक निफ्टी तुम्हाला एक खूप मोठी मुवमेंट तिथे अपसाईडला देऊ शकते. ह्या दृष्टीनं आता बँक निफ्टीचं क्लोजिंग मुळात 32,900 झाले. मग तुम्हाला जर सीई बाय करायचं असेल, ओके काय करायचं आहे सीई जर सोमवारी बाय करायचं असेल तर हा कुठून बाय करायचा आहे, तर त्यासाठी मित्रांनो 33,060 ते 33,187 ह्या लेवलमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू नका. नो ट्रेड झोन आहे हा, ट्रॅप झोन आहे. त्या एरियामध्ये मार्केट तुम्हाला काय करू शकतं, ट्रॅप करू शकतं. कारण काल मार्केट काय झालं, त्या एरियामधून रिव्हर्स फिरलंय. मे बी उद्या पण मार्केट काय करू शकतं, सेम पॅटर्न तयार करू शकतं, त्या एरियातून मार्केट रिव्हर्स करू शकतं. त्यामुळं मार्केट जर समजा उद्या गॅप ऑफ ओपन झालं किंवा स्पॉटला जर ओपन झालं आणि तिथून मार्केट अपसाईडला ट्रॅव्हल करायला झालं तर किमान 33,060 ते 33,187 ह्या रेंजमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू नका. ट्रेडिंग काळ समजा मार्केट 33,187 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू झालं तर डेफिनेटली तुम्हाला बँक निफ्टी 33,460 या ठिकाणी काय करणार आहे, त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. दुसरं त्याच्या जर वरती मार्केट निघालं 33,460 वरती तर डेफिनेटली मार्केट काय होईल 33,653 जाईल. 653 जर वरती निघालं बँक निफ्टी तर बँक निफ्टीसाठी तिसरं टार्गेट जे आहे ते 33,950 आसपास काहीतरी त्या ठिकाणी बँक निफ्टी जाईल. हे पहिल्यांदा लक्षात घे. जे लेवल सांगितले त्या लेवल खूप महत्वाचे आहेत. आणि मी तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या देखील व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही मार्केटवर कधीही बुलिश आणि बेरिश व्ह्यू घेऊन मार्केटमध्ये बसू नका. एका साईडला तुम्ही ज्यावेळेला मार्केटमध्ये येता एखादा बुलिश व्ह्यू घेऊन मार्केट किती जरी पडत असलं तर तुम्ही कॉल साईडला बाईंग करण्याचा प्रेफरन्स करता. समजा तुमचा जर एकदा व्ह्यू मार्केटवर बेरिश तयार झाला तर कुठल्याही लेवल्स वगैरे न बघता आणि मार्केट किती जरी वाढत असेल तर तुम्ही काय करता, त्या ठिकाणी पुट साईडला पोझिशन जे आहे ते मित्रांनो घेण्याचा बऱ्याच वेळेला प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी कुठलाही बुलिश आणि बेरिश व्ह्यू घेऊन मार्केटमध्ये यायचं नाही. आपल्यासाठी महत्वाचं काय लेवल्स आहेत. मार्केट जसजसं ज्या लेवलला ब्रेक करेल, ज्या लेवलला मार्केट कसं रिॲक्ट करते बघायचं आणि त्यानुसार बँक निफ्टीमध्ये काय करायचं, तुम्हाला ट्रेड टाकायचा. हे पहिल्यांदा त्याच पद्धतीनं सेम बँक निफ्टी ज्या ठिकाणी क्लोज झालाय तिथून मित्रांनो 32,277 ही रेंज जर मार्केटनं क्लोज केली, म्हणजे डाऊन साईडला जर मार्केट निघालं 32,777 वरून जर बँक निफ्टी डाऊन साईडला निघाला तर बँक निफ्टीसाठी पहिलं टार्गेट जे ते 32,600 पर्यंत जरूर बँक निफ्टी 150 पॉईंटची डाऊन साईडला तुम्हाला मुवमेंट देईल. आणि या ठिकाणी देखील परत मित्रांनो तुम्हाला 32,450 ते 33,273 या लेवलमध्ये ट्रेड टाकायचं नाही. म्हणजे हा जो एरिया मी मार्क करून ठेवलाय ऑलरेडी, नो ट्रेड झोन म्हणून काय केलाय मार्क केलेला, ह्या ट्रेडमध्ये तुम्हाला ह्या एरियामध्ये ट्रेडिंग करायचं नाही. पहिल्यांदा फुट ऑप्शन किंवा शॉर्ट करायचं नाही. कारण काय होऊ शकतं म्हणतो का, मार्केट जे आहे ते ह्या एरियामध्ये येऊन सपोर्ट घेऊ शकतं. काय करू शकतं, मार्केट या एरियामध्ये येऊन सपोर्ट घेण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. म्हणजे मार्केट जर समजा गॅप डाऊन ओपन झालं या एरियामध्ये तर इथून डायरेक्ट वर जाऊ शकतं, किंवा आहे त्या ठिकाणी 32,700 आसपास जरी ओपन झालं तरी मार्केट खाली 450 पर्यंत 32,500 पर्यंत किंवा 32,600 पर्यंत खाली येऊ शकतं. हा नो ट्रेडिंग झोन जो आहे तो 1,625 इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. पण समजा मार्केटनं जर उद्याच्या दिवसाला 32,449 ही जर रेंज ब्रेक केली मार्केटनं तर डेफिनेटली जरूर मित्रांनो मार्केट एक वेळा 32,000 लेवलला काय करणार आहे, टेस्ट करणार आहे. आणि समजा मार्केटनं जर 32,000 लेवल होल्ड केली तर सेकंड हाफ मध्ये परत मार्केट तिथून यू टर्न घेऊन 300-400 पॉईंट अपसाईड येईल. नसेल तर 32,000 लेवल जर मार्केटनं डाऊन साईडला ब्रेक केली तर तिथं पॅनिक सेलिंग ज्याला म्हणतो हे काय होऊ शकतं, त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतं. कारण त्या पाठीमागच्या 8 ते 10 दिवसापासून मार्केटनं काय केले, सॉरी पाठीमागच्या जवळपास 26 एप्रिल पासून, त्याच्यावर अगोदरपासून काही दिवस काय केले, हा ओके बरोबर आहे, 26 एप्रिल पासून काय केलं, ऑलमोस्ट बँक निफ्टीनं 32,000 ही रेंज आहे ती काय केले त्या ठिकाणी होल्ड केलेले. त्यामुळं मार्केटमध्ये हे होण्याची प्रॉबॅबिलिटी जे आहे खूप जास्त आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काय करायचं, तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.